आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आहेत. सावंत साहेब, काय सांगाल, पक्षफुटीनंतरचा उद्धव ठाकरे यांचा पहिला हा दौरा आहे, विदर्भातून सुरुवात करताय. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, या बालेकिल्ल्यामधनं सुरुवात करण्याचं कारण काय वाटतं? मुळात तो कोणाचा बालेकिल्ले नसतात बरं का, जनतेने ठरवलेलं असतं ते. यापूर्वी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, ते कसं विसरायला लावता तुम्ही? ते पण सांगा ना, नरसिंह राव इथून निवडून गेलेत, साठे मुळी सगळी जुनी मंडळी आठवून बघा. त्यामुळे विदर्भ हा त्यांचा बालेकिल्ले पहिला सोडा, ते मुख्यालय तिथे असताना सुद्धा विदर्भात काँग्रेसमध्ये निवडून येत होते, हे विसरता का तुम्ही? प्रश्न असा आहे की कारभार कसा चाललाय. कारभार ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांपासून दूर चाललाय. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, तुमच्या विदर्भात कापसाचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, बोलता का तुम्ही? नाही बोलत ना. रोज धर्माच्या लढाया बोलतो आपण, त्यांना म्हणून मणिपूर शांत करून दाखवा ना. का बरं आदरणीय पंतप्रधान शांत आहेत, तोंड उघडत नाहीत? 100 अधिक माणसांची बळी गेली बरं मणिपूरला, शांत. आणि म्हणून तुम्ही हे आमच्या किती गेले बरं काय फरक नाही पडतो. तुमचं ते विकाऊ इलेक्शन कमिशनने न्याय दिला आहे, जनतेच्या दरबारात न्याय मिळेल. तुम्हाला उठता बसता उद्धवजी ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं का हो? पक्षाचं नाव घेतलं, पक्षाचं चिन्ह काढून घेतलं, मग उद्धव ठाकरेंचं नाव का घेता? सामर्थ्य कळतंय बरं का? जनता आजही आणि शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे हे गेले बिले त्याने नाही. मग विदर्भात का? तर त्यांनी असं ठरवलं की चला महाराष्ट्रात जायचं आहे मला, तसं विदर्भातनं. त्या पोहरादेवीचं खूप वर्षापासून तिथूनच्या सगळ्या त्या संत महंतांची मागणी, आमच्या सैनिकांची मागणी, आणि मग पोहरादेवीची खरं तर सभाच घ्यायची होती, पण म्हणाले आता पावसाळा आहे, मग निदान दर्शन घेऊन जाऊ. आणि मग तिच्या दर्शनाला ते माताने बुलाया आहे, इसलिए आहे. या दौऱ्यावरून भाजपनं टीका केलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की 2 दिवस मंत्रालयात आले नाहीत आणि आता विदर्भामध्ये येत आहेत, त्यामुळे कुठेतरी ढोंगीपणा, असा आरोप त्यांनी केला. त्यांना म्हणून देशाचे पंतप्रधान किती फिरले तेवढं सांगा, मग तुम्ही खुळे आहेत का कुळे आहेत ते कळून जाईल आपल्याला. देशाचे पंतप्रधान करोनाच्या काळामध्ये जरा जनाची नाही मनाची लाज ठेवावं. मी आत्ता बोललो भ्रम निर्माण करणं लोकांना, जसं काय करोनामध्ये कुठल्या जगातला माणूस कोण फिरत होता कळू दे ना आम्हाला. माझं देशाचे पंतप्रधान फिरत होते, योगी आदित्यनाथ फिरत होते, गुजरातचे मुख्यमंत्री फिरत होते, तिथं तर प्रेत गंगा दुथडी भरून प्रेतानी वाहत होती ना. मग कसं ते कसं आठवत नाही तुम्हाला? दाखवा जरा केव्हा केव्हा क्लिपिंग्स, बरं होईल. म्हणजे म्हणून ज्यांनी प्राण वाचवले त्याच्याबद्दल कौतुकाचा एक शब्द नाही हो आले नाही सांगता का? घरात बसून कारभार करता का? आता महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाले ते, कळलं पण नाही तुम्हाला केव्हा लोकांच्या हृदयात स्थान घेतलं ते. आणि म्हणून ते स्थान कसं डळमळीत करायचं, त्यासाठी असे हे प्रकारच्या खालच्या स्तरावरच्या टीका करतात, त्याची दखल घेण्याची गरज नाही फारशी. नितेश राणेंचा एक बॅनर जे आहे त्या चर्चेत आहे की राजकीय धर्मांतरण केलेलं. ते बघा, एक तुम्हाला परत सांगतो, कुठल्या माणसाबद्दल बोलावं हे मी ठरवतो. ज्यांची लायकी नाही ना त्यांच्याबद्दल बोलू नये. तुम्हाला काय त्यांना मोठेपणा वाटतो? त्यांनी कोणी लावू देणार, म्हणून काय झालं? त्याची दखल तुम्ही घेता, घ्या, दाखवा, नाचवा ना. त्याच्याबद्दल वेगळा प्रश्न विचारा, उत्तर दे, त्याला म्हणून उत्तर देणार नाही. बॅनरमुळे टीका होते तुमच्यावर आणि तुमचे जे बॅनर लागले आहेत त्याला उत्तर त्यांनी दिलेलं आहे. परत तुम्ही त्याचं घेत असाल तर कौतुक करत बसा तुम्ही, शांतपणे. हे होते अरविंद सावंत. नितेश प्रश्न विचारा, मी उत्तर देईन. त्याचा प्रश्न नाही विचारायचा मला. तुम्हाला वाटतंय का तो प्रश्न मला, त्याचं उत्तर देईन. की हे होते अरविंद सावंत आणि नितेश राणेंच्या प्रश्नावर त्यांना उत्तर द्यायचं नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. 50 वेळा पक्ष बदलला त्यांनी, त्यांना विचारा. 50 वेळा पक्ष बदलला असं म्हणतात अरविंद सावंत. आणि एकूणच या बॅनरवरून आता चर्चा सुरू झालेली आहे. कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाप, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.